सिडको आणि सिडकोचे सफाई कामगार यांच्यातील वादामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सिडकोच्या सफाई कामगारांनी काम बंदचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे सिडको रोड परिसर कचरामय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांचा त्रास तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नवीन पनवेल येथील भाजपच्या नेत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कचरा उचलण्यासाठी हातभार लावला. यामुळे येथील रहिवाशांनी भाजपचे आभार मानले. सिडकोच्या विविध विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले 1300 पेक्षा जास्त सफाई कामगारांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. अनेक वर्ष प्रलंबित मागण्यांबाबत सिडको प्रशासनाने काहीच निर्णय घेतला नसल्याने कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा त्रास रहिवाशांना नाहक सहन करावा लागतोय. अनेक दिवसांपासून परिसरातील कचरा उचलला गेला नसल्याने संपूर्ण परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येत्या 24 तासात सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, अन्यथा भाजप या आंदोलनात सहभागी होईल आणि सर्व कचरा सिडको कार्यालयासमोर आणून टाकला जाईल, असा इशारा देण्यात आलाय. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, माजी नगरसेवक नितीन पाटील, प्रकाश बेनेदार, समीर ठाकूर, युवा नेते किशोर चौतमल, प्रसाद कंधारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता कामगारांच्या आंदोलनामुळे कचरा उचलला गेलेला नाही आणि नवीन पनवेल येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांनी आज आम्हा नगरसेवक, मी, प्रकाश बिनेदार साहेब, संतोष शेट्टी साहेब, समीर ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते यांना आज आदेश देऊन स्वच्छता मोहीम आम्ही आज सुरू केलेली आहे. पण या मोहिमेस कामगार संघटनेचा विरोध झाला. तरी आम्ही कामगार विरोधीही नाही आहोत, पण नागरिकांची अडचण होऊ नये, गैरसोय होऊ नये, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये हीच आमची इच्छा आहे. आणि त्या इच्छेतून आम्ही आज सिडकोला 3 वाजेपर्यंतचा वेळ देत आहोत. सिडकोनी लवकरात लवकर निर्णय घेऊन ही कचरा साफ करण्यात यावा, नाहीतर भारतीय जनता पार्टीकडनं उद्यापासून सगळा नवीन पनवेलमधला कचरा साफ करण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साफसफाई करण्याच्या दृष्टिकोनातून JCB आणलेले आहे, डंपर आणलेले आहेत. मात्र कामगार संघटनेने या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे, त्यांचाही विरोध न्याय्य आहे. परंतु आम्ही सिडकोला या ठिकाणी अल्टिमेटम देतो आहे, उद्या आम्ही सगळे नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सिडकोला भेटायला जाणार आहोत की 24 तासाच्या आतमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे आणि तो जर कचरा या ठिकाणी उचलला गेला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पनवेल शहरा नवीन पनवेल शहरामधील नागरिकांना जो कचऱ्याचा त्रास होत आहे तो सगळा कचरा उचलून सिडकोच्या कार्यालयासमोर डंप केला जाईल आणि त्याची सर्वश्रेष्ठ जबाबदारी सिडकोची असेल. या दृष्टिकोनातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि भारतीय जनता पक्ष जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते हे जनतेच्या हितासाठी काम करणारे आहोत. सिडको का साफसफाई का मोहीम हम लोग आज हाथ में लिया था, मगर मुद्दा ऐसा था. मैं सिडको के सामने 6 साल से कचरा का मुद्दा में लड़ते आ रहा था. सिडको कॉन्ट्रैक्टर है, आज से उठाने का कचरा को JCP से उठा के हर अपना सेक्टर न्यू पनवेल में 6-6 फुट का खड्डा गिरा. सिडको अभी तक उसका 10 लेटर देने के बाद में भी वो मुद्दा को लिया नहीं अभी तक. इसके बाद में अभी कामगार का मोर्चा था, 4 दिन से कचरा नहीं उठा रहे. हम लोग खुद अमदर सबको फ़ोन किया, अमदर सब ने डंपर और JCP भेजा. हम लोग कचरा उठाने का जा रहा था, उस टाइम पब्लिक को बहुत तकलीफ हो रहा था. पब्लिक 20-25 महिला लोग ऑफिस में आया था कचरा उठाने का जाने टाइम में. कचरा का कामगार लोग हमारा विरोध किया. हम उसका खिलाफ़ नहीं है, जो कामगार उसका खिलाफ नहीं, हम सिडको का खिलाफ. हम लोग कचरा उठा के सिडको का सामने डालना वाला था, मगर हमारा एक मुद्दा ऐसा था, हम सिडको को लेटर नहीं दिया था. कल हम लोग सवेरे 9 बजे जाके सिडको को लेटर देगा, 3 बजे तक सिडको ने कचरा नहीं उठाएगा तो हम सब, हमारा कार्यकर्ता लोग रोड में आएगा, हम डंपर में कचरा डाल के डंपर भर के सिडको को सामने डालना वाला है.